तर मित्रांनो तुम्ही जर तुरीवरती फवारणी करणार असाल तर नेमकी आता तूर जे आहे फुल अवस्थेत आहे आणि शेंगा धरायला सुरुवात झालेली आहे तर नेमकी या अवस्थेमध्ये आपण कोणती फवारणी करावी हा प्रश्न आणि कमेंट आपल्याला सर्व शेतकरी मित्र करताय तर नेमकी या परिस्थितीत आपण कोणती फवारणी करणार आहोत ते बघूया कारण सुरुवातीला ज्यावेळेस आता शेंगा पकडत असते आणि फुल धारणा झालेली असते तर त्यावेळेस आळीचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणावर होत असतो ती हिरवी आळी असेल लष्करी आळी असेल किंवा उंट आळी असेल याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात तूर या पिकावरती येत असतं मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही सिंजंटा कंपनीचा ॲम्प्लिगो घेऊ शकता किंवा मित्रांनो कोरॅझनचा वापर तुम्ही करू शकता किंवा मित्रांनो इमामेक्टिनचा सुद्धा वापर आळीसाठी करू शकता कारण हे तिन्ही जे अळीनाशक मी तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो कोरॅझन ॲम्प्लिगो आणि इमामेक्टीन तर हे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापर्यंत फवारणीपासून आळीपासून संरक्षण हे पिकाचं करत असतात त्यामुळे तिन्हीपैकी कोणतंही अळीनाशक तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो आता थोडंसं ढगाळ वातावरण आणि सकाळी सकाळी जे धुकं आहे धुई येत असते त्यामुळे बुरशीनाशक वापरणं हे आपल्याला तेवढंच आवश्यक आहे बुरशीनाशक वापरताना तुम्ही साप जे आहे ते वापरू शकता किंवा बाविष्टीन वापरू शकता किंवा मित्रांनो पंचेचाळीस यात तिन्हीपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर हा करू शकता तिन्ही जे आहे दोन ग्रॅम प्रति लिटर आपल्याला प्रमाण आहे बुरशीनाशकाचं कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता तर त्यानंतर आता जी फुलधारणा आपली झालेली आहे त्याचं कन्वर्जन शेंगामध्ये जास्तीत जास्त व्हावं शेंगळ होऊ नये आणि जास्तीत जास्त फुलधारणा अजून वाढवावी यासाठी तुम्ही टाटा बहार वापरू शकता डबल वापरू शकता त्यानंतर इसाबियन वापरू शकता ता, मित्रांनो अनेक अमिनो बेस मधले जे टॉनिक आहे जे तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील अशा प्रकारचं कोणतंही टॉनिक तुम्ही यावेळेस फवारणीमधून घेऊ शकता जेणेकरून जास्तीत जास्त फुल ही टिकेल गळ होणार नाही आणि आपल्या शेंगांचं प्रमाण हे वाढेल मित्रांनो तर ही फवारणी करा आणि फायदा करा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर